विदर्भ राज्य आंदोलन समिति जिला चंद्रपुर द्वारा चंद्रपुर वाणी आर्णी के सांसद बालू धानोरकर के घर पर आंदोलन निकालकर विदर्भ राज्य के संबंध में अब तक कोई कार्रवाई नहीं करने के आरोप में उनसे इस्तीफा मांगा गया। वरिष्ठ विजय विदर्भवादी नेता एडवोकेट वामन राव सेटअप और पूर्व उपसभापति मोरेश्वर टेम्बोडे के नेतृत्व में सैकड़ों आंदोलनकारियों ने सांसद बालू धानोरकर के घर पर यह हल्ला बोल आंदोलन किया। सांसद बालू धानोरकर भले ही आज कांग्रेस के सांसद हैं, मगर भाजपा के सांस्कृतिक मंत्री और बल्लारपुर के विधायक सुधीर मुनगंटीवार से उनकी मित्रता और नजदीकियां किसी से छुपी हुई नहीं है। इसके अलावा आज तक वे जब भी संसद में कोई प्रश्न उठाते हैं तो वह उनके व्यवसाय या नजदीकियों के फायदे के संबंध ही प्रश्न उठाते थे और आज तक उन्होंने विदर्भ राज्य के लिए एक भी प्रश्न संसद में उपस्थित नहीं किया। इस वजह से विदर्भ राज्य आंदोलन समिति में उनके लिए रोष है, ऐसा आंदोलनकारियों ने कहा। आंदोलनकारियों का गुस्सा देख के और समय की नजाकत को समझते हुए सांसद धानोरकर ने आंदोलनकारियों का पुष्प देकर स्वागत किया और आगे विदर्भ राज्य के लिए कार्य करने का वादा किया। इस वक्त पत्रकारों से बातचीत करते हुए सांसद ने भाजपा पर विदर्भ राज्य अलग नहीं करने का ठीकरा फोड़ा और खुद के जवाबदेही से वह बसते हुए नजर आए। बोलो बैठो विदर्भाचे नेते आणि या विदर्भ वेगळा व्हावा यासाठी सुरुवातीपासून आत्तापर्यंत आणि शेवटपर्यंत झटणारे आदरणीय माजी आमदार संसदरत्न म्हणता येणार नाही, कारण संसद इथे जाऊ शकले नाही, परंतु विधानसभेमध्ये उत्कृष्ट विधानसभापटू म्हणून ज्यांनी पद संपादन केलेले आदरणीय वामनरावजी आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये इथे आलेले सर्व विदर्भवादी यांचं मी मनातून स्वागत करतो। की विदर्भ वेगळा झाला पाहिजे ही भूमिका विदर्भातील बऱ्याच लोकांची आहे आणि आपल्याला माहिती आहे 2014-2019 अशा दोन निवडणुका आपल्या डोळ्यासमोर झाल्या। या दोन्ही निवडणुकीच्या वेळेस जे राज्यात आणि आता केंद्रात असलेलं सरकार यांनी निवडणुकीच्या वेळेस सांगितलं होतं की आम्हाला तुम्ही सत्ता द्या, विदर्भ आम्ही वेगळा करू। आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितलं होतं की मी विदर्भ जर वेगळा केला नाही तर मी लग्नच करणार नाही, ही सुद्धा त्यांनी शपथ घातली होती। आदरणीय सुधीर भाऊ आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि वनमंत्री यांच्यासुद्धा आपल्याला माहिती आहे, त्यांनीसुद्धा या आंदोलनात भाग घेतला होता। त्यांचं विदर्भचा नाराज त्यांचा होता, त्यांच्या प्रत्येक लेटरहेडवरती विदर्भाचा विषय वेगळा विदर्भ झालाच पाहिजे हा प्रत्येक लेटरहेडवरती त्यांचा लिहिलेला असायचा। पण आज आपण पाहतो की या सत्तारूढ पक्षाला कुठेतरी याचा विसर पडलेला आहे आणि आम्ही कधीच विदर्भ वेगळा झाला पाहिजे नाही याच्या भूमिकेसाठी नाही, आम्ही यांच्यासोबत आहे। या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे या देशामध्ये राज्यामध्ये जे कुठले काळे कायदे आणायचं काम केलं आहे या भाजप सरकारने केलेलं आहे। आज हे शेतकऱ्याचा विषय असो, बेरोजगाराचा विषय असो, या उद्योगधंद्याचा विषय असो, प्रायव्हेट एजन्सीचा विषय असो, हे सर्व करत असताना कुण्याही विरोधकांनासुद्धा जुमानल्या जात नाही। विविध आंदोलनं आम्ही लोकसभेमध्ये केलेले आहे, सभागृहाच्या पटलावर हा विदर्भाचा विषय आणायचा प्रयत्न केला, त्यांच्या ह्या आठवणी त्यांना आणून द्यायचा आम्ही प्रयत्न केला की तुम्ही या सप्ताह घातल्या होत्या, विदर्भवाल्यांचे मतं तुम्ही मागवले होते, बाकीचे राज्य तुम्हाला ज्या पद्धतीने वेगळे करता आले तसं विदर्भालासुद्धा न्याय देता आला असता, पण तुम्ही त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही। हे भाजपाची कुठलीतरी कमजोरी आहे आणि साहजिकच या क्षेत्राचा खासदार म्हणून त्यांनी माझ्याकडे मागणी केली ती रास्त आहे आणि सातत्याने याच्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे, पक्ष पातळीवर प्रयत्न चालू आहे, सभागृहाचे प्रयत्न चालू आहे। आपल्याला माहिती आहे मागचं अधिवेशनसुद्धा आपण पाहिलं, हे सरकार जे आहे धर्मांध सरकार आहे, जाती जाती तेढ निर्माण करणं, धर्माधर्मात तेढ निर्माण करणारं आहे आणि खोटं आश्वासन देऊन विदर्भाच्या नावावरती मतदान लढणारं